इथं जमलेल्या विद्यार्थ्यांना एक आठवण किंवा काय म्हणता येईल, भरतनाट्यमुनीच्या रससिद्धांतामध्ये कलेविषयी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत, प्राचीन ग्रंथ आहे, तर त्यामध्ये कलाकार श्रेष्ठ का श्रोता याविषयी भरतमुनींनी असं म्हटलेलं आहे, कलाकार आता त्याला मराठीत नेमका शब्द नाही आहे, हिंदीमध्ये गहराई असं म्हणतो, खोली असा शब्द काही योग्य नाही आहे, डेप्थमध्ये कोण असतो, कलावंत का श्रोता, तर भरतमुनींनी असं म्हटलंय कलावंत तर असतोच असतो पण श्रोता त्यापेक्षा जास्त गहराईत असतो, कारण कित्येक वेळेला एखादी कला म्हणजे कविता, कवितेची एखादी ओळ, नाटकातलं कादंबरीतलं एखादं वाक्य किंवा एखादं व्याख्यान हे पूर्ण त्याचं आयुष्य पालटून टाकू शकतं। अशा एका ऐतिहासिक प्रसंगाला आपण सगळेजण जमलेले आहात, याबद्दल इथं जमलेले जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांना मला खात्री आहे की नंतर असं लक्षात राहील की आपण एक अतिशय महत्त्वाचं व्याख्यान ऐकलं होतं, त्याला आपण आता सुरुवात करूया। कल्पना करा की दारावर टकटक होते आणि बाहेरची व्यक्ती सांगते की मी नरसिंहराव, सर दार उघडतायत आणि सर म्हणतायत तुम्हाला कोण ओळखत नाही, पंतप्रधान बसतात, चौकशी करतात, सर विचारतात चहा घेणार का, ते म्हणतात नको, पंतप्रधान जातात, पुन्हा दारावर टकटक, उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणतात नाही मी चहा घेईन, आणि ही सगळी चौकशी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या प्रकृतीविषयी चाललेली आहे। तर आपण ऐकल्याप्रमाणे शंकर दयाळ शर्मा यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईहून दिल्लीला सर गेले, तर या पूर्ण म्हणजे आपली निवड झाली हे आपल्याला कळलं तिथपासून शस्त्रक्रिया करेपर्यंत आपल्या मनामध्ये कसे विचार येत गेले, काही ताण होता का आणि आपण शस्त्रक्रिया कशी केली हे इथून आपण सुरुवात करूया। आपल्या गव्हर्नरच्या तब्येत बघण्याकरता एक डॉक्टरांचं कमिटी असते, त्यात गेले कित्येक वर्ष माझं नाव आहे, मला कानं आलं होतं की शंकरदयाळ शर्मांना मोठा हानी आहे, एकदा तरी मला बोलावलं होतं आणि बघितलं मला विश्वास बसेना, इतका तुफान मोठा हानी होता, म्हटलं साहेब विचारायचं, सर डू यू गो विथ दिस हानी अब्रॉड, म्हटलं हाल हानी जर तिथं कॅच झाला अडकला, म्हटलं व्हॉट विल दे फील अबाउट यू अँड अस हिअर, की हाऊ डीड वी अलाव द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू मूव्ह विथ सच अ ह्यूज हर्निया, ते म्हणाले डॉक्टर श्रीखंडे आय हॅड अंडरगॉन वन ऑपरेशन ऑलरेडी, आय हॅड सफर्ड सो मच इन लाईफ की आय एम स्केअर्ड टू गेट अदर ऑपरेशन डन, म्हटलं सर यू हॅव नो चॉईस, ऑपरेशन इज अ मस्ट, फॉर हू टू गेट यू ऑपरेटर इज युअर चॉईस बट नॉट युअर ऑपरेशन, बरं म्हणाले। त्यानंतर दिल्लीहून फोन आला आम्हाला की या रविवारी सकाळी आपण येऊ शकाल का, आणि मी सुखावलो, सांगू का, या सबंध राष्ट्रामधल्या इतक्या सगळ्या ते मला विचारावं, मी रविवारी पहाटे उठलो, विमानतळ गेलो लहानशा हातात बॅग घेऊन, आणि मला खरं वाटत नव्हतं हो मी कुठनं आलो आहे,